कविता मुसळकरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्व कव्यांचं सरचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आता मिरजेच्या कर्मवीर भाऊराव चौकात आलेलो आहोत. मधल्या या चौकात नाद ब्रह्म इडलीची ही फ्रँचायझी चालू झालेली आहे. जर या बाजूने बघत असाल तर न्यू इंग्लिश स्कूलच्या ग्राउंडच्या शेजारीच ही फ्रँचायझी आहे, ती चालू झालेली आहे. लोकेशन आता बघितलंय आणि आता फ्रँचायझीला आपण भेट देणार आहोत आणि काय काय कुठल्या कुठल्या इडल्या तयार होतात त्या बघणार आहोत. ओनरशी गप्पा देखील मारणार आहोत. चला तर मग. तर मित्रांनो, एंट्री केलेली आहे आपण आणि समोर बघू शकता कुठल्या कुठल्या इडल्या इथं मिळतात आणि सगळ्यांचे रेट पण इथं आहेत दिलेले. व्हिडिओ पॉज करून तुम्ही तिथे बघू शकता. इथं माहिती दिलेली आहे नादब्रह्म इडलीविषयी, ती तुम्ही पॉज करून बघू शकता. पार्सलसाठी वेगळे चार्जेस आकारले जातात, तर त्याचे देखील रेट इथं समोर आहेत, ते देखील तुम्ही चेक करू शकता. येस, चला बघू. आपल्या इथं प्रत्येक वेळी फ्रेश इडल्या बनतात. एका गरम गरम इडली दिली जाते. 11 मिनिटात आपल्याकडे 60 इडल्या बनतात. असे 3 कंपार्टमेंट आहेत. ॲट अ टाइम 180 इडल्या आपण बनवू शकतो. हां, यात 60 इडल्या ॲट अ टाइम, यात 60, यात 60, ॲट अ टाइम 180 इडल्या 11 मिनिटच्या फरकमध्ये बनतात. पाहू शकतो समोर गरमागरम तयार व्हायला लागले. तयार. ओके. दिवसभरच चालू होत. हो, सांबार आपल्या इथे ॲट अ टाइम 18 लिटर बनतो. किती? 18 लिटर. 18 लिटर गरम आणि फ्रेश सांबार बनतो. चांगला कट बघू शकता तुम्ही सांबारचा. ओके. थिकनेसही पाहू शकता. ओके ओके ओके. दिवसातून किती वेळा तयार होतो सांबार? 3 ते 4 वेळा. कस्टमरचे कसं हे रिक्वायरमेंट त्यानुसार. समोर बघू शकता हे गरम गरम कॅमेऱ्याच्या जेव्हा वाफ पण येणार झाले. गरमात गरम सांबार इथं तयार आहे मित्रांनो. आणि स्मेल ही सांबारचा खूप जबरदस्त आहे इथं. तर सांबार किती वेळा तयार होतो इथे? सांबार 3 ते 4 वेळा होतो. 3 ते 4 वेळा कस्टमरच्या निर्णयानुसार. कस्टमरला पण आपण गरम गरम सांबार सर्व करतो. इडली आणि सांबार त्याबरोबर असेल की म्हणजे चटणी पण दाखवा आम्हाला. तर मित्रांनो, जशी इडली गरमागरम मिळते, सांबार गरमागरम मिळतो, तसंच थोड्या थोड्या वेळावरती इथं चटणी देखील केली जाते आणि ती अगदी फ्रेश असते. कुठल्याही प्रकारची साठवून चटणी केली जात नाही. तर समोर आता प्रोसेस बघायला लावलं आपण. खोबऱ्याची चटणी आता आपल्यासमोर तयार होते. दादा, दिवसातून किती वेळा तयार केली जाते चटणी? दिवसातून सर जसं लागेल तसं आपण तयार करतो. लागेल तशी केली जाते. आपल्याला एका पुरी सांबारसाठी कमीत कमी आपल्याला 7 ते 8 मिक्सर बनवून चटणी करायला लागते. बरं बरं. त्यासाठी कमीत कमी आपल्या 500 ते 550 इडल्यासाठी चटणी दिवसातून 8 ते 9 लिटर चटणी दिवसातून जाते. 8 ते 9 लिटर चटणी जाते 500 इडल्यांसाठी. ओके, 500 इडल्यांसाठी 9 लिटर चटणी तयार करावी लागते. ओके. तर समोर बघू शकता मित्रांनो, इथं तुम्ही चटणी जी आहे ती तयार होते. तर दिवसभर लागेल तशी चटणी इथं तयार केली जाते. समोर बघू शकता ही चटणी आता तयार होते आणि एका बाउलमध्ये हे एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतली जाईल. आदित्य गुरुनाथ कोपाडे. ओके. आणि शिक्षण? बीकॉम सेकंड इयर. कॉलेज चालू? आत्ता जस्ट झालं. कॉलेज सकाळच्या टाइम मध्ये असते. मग कॉलेज एक्सटर्नल टाकले आणि कॉलेज करत करत बिझनेस करतो. आपल्याकडे 3 प्रकारच्या इडली मिळतात. नॉर्मल इडली, बटन इडली आणि तट्टे इडली. नॉर्मल इडली 10 रुपये, बटन इडली 60 रुपीज आणि तट्टे इडली 50 रुपीज. त्याच्यावर तूप व शेंगदाण्याची चटणी येते. शेंगदाणी चटणी. हां. लहान मुलांना कुठले प्रोडक्ट आवडते? लहान पोरांना बटन इडली आवडते कारण ते दिसायला मिनी इडली आहेत. तर आता मित्रांनो, समोर आपण बघतोय ती म्हणजे 10 रुपयाला जी इडली मिळते ती नॉर्मल इडली. यासाठी समोर बघू शकता तुम्ही हा ट्रे आहे. ह्या ट्रेवरती आता हे बॅटर टाकून घेतलं जाते. तर समोर बघू शकता एकाच वेळेला किती बसत ट्रेमध्ये इडली आहे? 20. ओके ओके.
दाखवता तुम्ही? तट्टे इडली. तट्टे इडली काय कन्सेप्ट आहे जरा साधारण? तट्टे इडली साऊथ इंडियन कन्सेप्ट आहे. मोठी इडली असते त्याच्यावर तूप आणि म्हणजे देशी तूप आणि त्याच्यावर मसाला येतो साऊथ इंडियन टाईपचा. त्या मसाला आणि त्याची टेस्ट म्हणजे वेगळ्याच प्रकारची लागते. ती इडली म्हणजे आपल्या महाराष्ट्रात ठराविक ठिकाणी मिळते, त्यात आपल्या नादब्रह्मा आउटलेटलाही मिळते ती इडली. त्याचा रिस्पॉन्स भरपूर आहे, म्हणजे दिवसाला नाही म्हणत तर एक 50 ते 60 टक्के इडली आपल्याकडं मिरज ब्रँचमध्ये खपतात आपल्याकडं. लोकांना हळूहळू माहीत व्हायला लागले आणि पार्सलची ऑर्डर मोठमोठी असते आणि भरपूर म्हणजे मोठी इडली असल्यामुळे आणि स्पॉन्ज असल्यामुळे ती मोठी इडली लोक प्रेफर करतात. त्याचा रेट 50 रुपये आहे. आता समोर जे बघताय ती समोर तट्टे इडलीची प्रोसेस आपण बघतोय मित्रांनो. ही इडली जी आहे ती आकाराने खूप मोठी आहे आणि समोर दिसणाऱ्या ट्रेमध्ये आता बॅटर लावून घेतलं जाते. तर हे बॅटर फिलअप झाल्यानंतर हा ट्रे कुकरला लावण्यात येईल. आता ही इडली आता तयार होती आहे. माझं नाव अक्षय रामगुंड केसरखाने. मिरज हो. नाही ज्या दिवशी ओपनिंग झालं त्या दिवशीपासून मी इथेच येतो. हो दररोजचा कस्टमर आहे मी. मला डीप इडली इथे जास्त आवडते सगळ्यात जास्त. वैशिष्ट्य म्हणजे ती चव जी आहे ती जिभेवरती म्हणजे भरपूर वेळ राहते आणि एकदम सॉफ्ट असते इडली आणि बजेटमध्ये पण आहे. असं नाही आहे की बाबा त्या 10 रुपयेमध्ये ते क्वालिटी पण त्यांनी एवढे देतात की त्याचं 10 रुपये काहीच वाटत नाही. ते हो 10 रुपये नाही ते वाटतच नाही, कारण का बाहेर जर गेला तर तुम्ही हीच इडली 50 ते 60 रुपये त्याचं रेट आहे पण इथं 10 रुपयेमध्ये ते देतात. गरमागरम हो एक क्वालिटी पण जबरदस्त असते. दुसरी कुठली ट्राय? नाही मोस्टली डीप इडलीच जास्त मी हे केलेलं आहे. नाही मिरजकर मित्रांनी एवढंच सांगायचं आहे की एकदा तुम्ही अवश्य भेट द्या, एकदा टेस्ट करा. इथे जर टेस्ट केला तर बाहेर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तर ही समोर आता कुकरला आता टेडली लावली जाते. आता हे कुकर लावल्यानंतर 11 मिनिटांमध्ये इडली तयार होतील. तर आता समोर बघू शकताय गर्दी वाढत चालली आहे. आता मित्रांनो आणि ही तुम्ही समोर गर्दी बघू शकता, खूप गर्दी वाढती आहे. मी राकेश जाणार खूप वाढ सांगली. कधीपासून आज पहिल्यांदाच आलो. बरेच दिवस ॲडव्हर्टाईज पाहून यायची इच्छा होती, आज योग आला. आज आम्ही सध्या रेग्युलर आपली इडली चटणी, त्याच्यानंतर तट्टे इडली आणि बटर घी मसाला या प्रकारच्या इडली ट्राय केल्या. यातली आत्ता तरी सध्या रेग्युलर इडली खाल्लेली आहे ती बेस्ट होती. अजून आम्ही बटन घी मसाला इडली अजून यायची आहे, आली की ते पाहून नक्की सांगतो. तर मित्रांनो समोर बघू शकता आता इडली आता तयार झालेली आहे आणि हा कुकर जो आहे तो उघडून ह्या गरमागरम इडल्या बाहेर काढल्या जातील. ही समोर बघतोय की आता बटन इडली तयार झालेली आहे आणि आता जी समोर बघतोय ती नॉर्मल इडली आहे. 10 रुपयाला सिंगल इडली मिळते आणि स्पंजी अशी जाळीदार ही गरमागरम इडली आता तयार आहे. आता ही सगळ्यात शेवटी आली आहे ती तट्टे इडली आहे मित्रांनो. ही आकाराने मोठी आहे तुम्ही बघू शकता. तर ही इडली आता तयार आहे. क्लोजअप तुम्हाला घेऊन दाखवतो मित्रांनो. ही समोर इडली जी दिसते ती अगदी स्पंजी झालेली आहे. आता समोर आपण जी प्रोसेस बघतोय ती आता बटन इडली जी प्लेट लावली जाते आहे ह्या प्लेटला साधारण छोट्या छोट्या 14 इडल्या मिळतात आणि लहान मुलांना ह्या खूप आवडतात. तर ही प्लेट आता आपल्यासमोर तयार होते आहे. ह्या प्लेटचा मित्रांनो रेट आहे तो 60 रुपये आहे. समोर तूप बघू शकता तुम्ही, तूप घातलं जाते आता. तसंच चटणी टाकली जाईल आणि पुन्हा एकदा तूप यावरती सोडलं जाईल. हे देशी तूप असतं मित्रांनो. आणि समोर बघतोय आता बटन इडली तयार आहे आणि त्याच्यावरती सांबार आणि चटणी घेतलेली आहे. समोर बघतोय ती बटन इडली आहे, ती ताजी चटणी आलेली आहे नारळाची आणि त्याच्यासोबत हा गरमागरम सांबार. सांबारचा स्मेल खूप जबरदस्त आहे मित्रांनो. ह्या प्लेटचा रेट आहे तो फक्त आणि फक्त 60 रुपये.
की बटन इडली आता तयार आहे. तर गरमागरम तट्टे इडली तयार झालेली आता ही, आणि आता प्लेट तयार केली जाईल. सगळ्यात पहिल्यांदा तूप सोडलं जाईल याच्यावरती, आणि या तुपानंतर नादब्रह्मचा हा स्पेशल मसाला जो आहे तो टाकला जाईल याच्यावरती. आणि समोर बघू शकता खूप सुंदर अशी तट्टे इडली तयार आहे. तर ह्या गरमागरम तट्टे इडलीचा आस्वाद घेण्यासाठी मित्रांनो नादब्रह्मच्या आउटलेटला यायला लागेल तुम्हाला. ही प्लेट आता समोर तयार झाली आहे आणि याच्यावरती आता चटणी आणि सांबार घेतला जाईल. ही खोबऱ्याची ताजी चटणी घेतली आहे आणि त्याच्यावरती गरमागरम सांबार घेतला जाईल. सांबार आणि चटणी मित्रांनो इथं हवी तेवढी घेतली तर त्याचे कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस सांबार आणि एक्स्ट्रा चटणीचे घेतले जात नाही. हो हो, आम्ही तिघही एकत्रच असतो. अनमोल शाह माझं नाव. आपलं हे कर्मवीर भाऊराव चौक मिरज, इथून पुढे आलं की न्यू इंग्लिश स्कूलच्या पलीकडे बरोबर आपलं नादब्रह्म आउटलेट आहे. नमस्कार. आता आपल्याकडे समोर ह्या आपल्या नादब्रह्म इडलीमधल्या आपल्या थोड्या डिशेस आहेत सगळ्या. ही आपली नॉर्मल 10 रुपयेवाली इडली सांबार चटणीवाली प्लेट आहे. सिंगल इडली आहेत, 10 रुपयाला ही प्लेट आहे. एक ही 3 इडल्यांची प्लेट आहे, ही 30 रुपयाला आहे. आणि ही आहे ती आपली स्पेशल तट्टे घी मसाला इडली, 50 रुपयाची प्लेट आहे. आणि ही आहे ती आपली सगळ्यात जास्त लोकांना आवडणारी प्लेट बटन घी मसाला इडली, ही 60 रुपयाला आहे. पार्सल आपल्याकडं मिनिमम आपण पार्सलला 3 इडल्या घ्यायला लावतो आपण पार्सलला कस्टमरला, कारण सांबार चटणी बरोबर मापात येते आणि त्याचे 3 इडल्यांप्रमाणे 1 प्लेटचे 5 रुपये पॅकिंग चार्जेस घेतो. 1 ते 2 प्लेटचे पॅकिंग चार्जेस 5 रुपये घेतो आणि 3 ते 5 प्लेटसाठी आपण पॅकिंग चार्जेस 10 रुपये घेतो आणि 5-6 ते 8-10 प्लेटसाठी आपण पॅकिंग चार्जेस 15 रुपये घेतो. आणि डबा वगैरे जर कस्टमरला बल्क ऑर्डरसाठी हवा असेल इडली चटणी सांबार वगैरे तर आपण डब्यात वगैरे आपण घालून त्यांना नीट गरमागरम सगळं आपण देऊ शकतो. मिरजमध्ये चालू झालेली आहे आपली नादब्रह्म शाखा. मिरजमध्ये कर्मवीर भाऊराव चौक बिसाईड न्यू इंग्लिश स्कूल जवळ चालू झालेलं आहे. सर्वांनी यावे आणि आस्वाद घ्यावा इडलीचा. तर समोर बघू शकता मित्रांनो आता नादब्रह्मच्या स्पेशल इडली सगळ्या दाखवलेल्या आहेत. काय काय मिळतात ते तट्टे इडली आहे, ही कॉमन 3 पीस मिळणारी इडली आहे आणि ही सिंगल 10 रुपयाला असणारी इडली आहे. समोर बघू शकता तुम्ही. आणि ही लहान मुलांची आवडती बटन इडली आहे. तर हे आता मित्रांनो आम्ही एन्जॉय करतोय, तोपर्यंत तुम्ही चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास कॉमेंट करून कळवा. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम. एकदा करा टेस्ट नादब्रह्म इडली, सर्वात बेस्ट.